जिल्ह्यामध्ये येणाऱ्या वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये एकूण 27 कर्मचाऱ्याची पदे मंजूर असून सुद्धा 12 पदे रिक्त आहेत. एक पद वैद्यकीय अधीक्षक असून ते पद सुद्धा इन्चार्ज आहे. 3 वैद्यकीय अधिकारी पद मंजूर असून सुद्धा एकही भरलेले नाही. अशी एकूण 12 पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील आरोग्यसेवा ठप्प झालेली आहे. तसेच अनेक असुविधा रुग्णालयामध्ये निर्माण झाल्या आहेत. बाहेर गवत वाढल्यामुळे डास, विंचू आणि सर्प आदी विषारी कीटक तयार झालेले आहेत. ह्या गैरसोयीमुळे बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात अनेक रोगराईचा प्रादुर्भाव वाढून लोकांच्या जीवितवास धोका निर्माण झाला आहे. रुग्णालयातील रिक्त असलेली पदे त्वरित भरावीत, अन्यथा नाईलाजाने वरवड बकाल येथील ग्रामीण रुग्णालयासमोर मंडप उभारून आमरण उपोषण कोणतीही पूर्वसूचना न देता सुरू करणार आहे. ह्या आमरण उपोषणास रिक्त पदाची कार्यवाही न झाल्यास इतर आंदोलन मला पाठिंबा देणारी कार्यकर्ता मंडळी करतील. अशा आंदोलनामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास आपण जबाबदार राहणार, असे उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे. या ठिकाणी सरकारी इथे ग्रामीण रुग्णालय आहे, वरवड बकाल इथे महत्वाचं ठिकाण आहे. या दवाखान्याला 25-30 खेडी लागू आहेत आणि बरेचसे पेशंट या ठिकाणी येतात. परंतु या ठिकाणी 27 कर्मचाऱ्यांपैकी फक्त 15 कर्मचारी या ठिकाणी आहेत. मेडिकल ऑफिसर किंवा अधीक्षक या ठिकाणी रिक्त पद आहेत. तसेच औषध वितरण करणारा सुद्धा याचं पदसुद्धा रिक्त आहे. सर्वसामान्य एक इथला कर्मचारी त्या औषधाची विल्हेवाट लावते, त्यामुळे अनुचित प्रकार कोणताही घडू शकते. रोग्यांवर त्याचा शारीरिक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि त्यासाठी आम्हाला नाईला जाणं, आम्ही निवेदन देऊनही याची दखल घेतल्या गेली नसल्यामुळे आम्ही 15 ऑगस्टपासून स्वातंत्र्य दिनापासून इथे आमरण उपोषणासाठी मंडप टाकून बसलेलो आहोत. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी निलेश चिपळे, संग्रामपूर, बुलढाणा.